आता काय सांगायचं, तुझ्यामुळं माझ्या जीवाचे काही साधे हाल झाले का ग? अगं सकाळी बाजारला लवकर जायचं म्हणून रात्री तर लवकर झोपले, पाठो पाठो उठायची गरब, अचानक माझ्या म्हातारीचं उठलं ते चुळीत बसले, डोकं उठलं ते चिंटू बाप लावून चुळीत बसले. तुला काय वाटलं? नेहमी तुझ्या ज्याने म्हणजे शनिवार ऐकू, आता ह्या उतरवायात रन निघत्यात का? कसाठी बोलवलं? सगळे पुरी सुरे आल्या, सगळ्यांचे थाट माठ झाले, माठ भरले, काठ पुसले, माठाचे ग असे का? मी प्रत्येकीला माल विचारते. नंबर एक काय काय तुझी तयारी काय घेतीस? हो मी घेते दूध. दूध तरी मी सकाळपासून विचार करते, गेल्या महिन्यात तू आटली होती, ह्याच महिन्यात कसं काय फुटलेस? हा तुझ्या गाया म्हशीचं म्हणजे तुझ्या मालकी हक्काचं, नाहीतरी तुझे दूध पिलं माणसं पिसळते ना. हा आणि नेसतीस काय काय काय? दुपारी बाजार नाही गेल्यापासून असा झटका येतो का काय? आणि दागिना दागिना अभिमानानं लाडीले तुका म्हणे वाय गेलो. तुझी काय तयारी काय? तुझी तयारी काय घेतीस? हो विचारलं का? नाही तुझ्या आईला विचारलं. आता बाजारला कोण आले? बाजारला कोण आले? अरे अरे काय घेतलंस? दही खाप खापच. आणि नेसतीस काय? आणि दागिना हार तार नाही तर पडा तिकडेच काय आमच्या घर. नंबर तीन काय घे तुझी तयारी काय घेतीस? हा श्रीखंड. श्रीखंड मोठ्या लोकांचं खाणं गरीबाला जुलाब होत्यात ग, खायची माहिती नसते ना. आणि नेसतीस काय? धूम धडा का? त्या बाबत टोपीवाला बाबाला विनता राखा, आज ते कुल बसलाय ग. साडीचं नाव आणि दागिना चलायचं का बाजारला? मी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीचा माल घेते. मी घेते आज अत्याचार, हो भ्रष्टाचार, नुसता अभिनय का? चार वर्षाच्या पासून त्याला लय मार्केट आहे, जिकडे पाहो तेच पाहायला भेटतं, ऐकायला भेटतं. बरं चलायचं का? या रस्त्याने जायचं नाही, या रस्त्याने जायचं नाही, मधल्या वगळी वगळी ना जाऊया. जसा रस्ता सापडेल तशा रस्त्याने जाऊया. चलायचं का? आहे.